मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तर बऱ्याचशा ताईंना मनी मॅग्नेट म्हणजेच पॅरॅट म्हणजे पैसा आकर्षित करणारा दगड असं म्हटलं जातं। तुमचा व्यवसाय उद्योग जो आहे तो बंद पडत नाही किंवा बंद पडू देत नाही हा पॅरॅट मनी मॅग्नेट। तर आपल्याकडं ओरिजिनल पॅरॅट मनी मॅग्नेट स्टोन मिळतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। आणि हा सर्व खूप छान आणि चांगले रिझल्ट आहे। ज्या ताईने आपल्याकडून मनी मॅग्नेट पॅरॅट मागवला त्या ताई आपला फीडबॅक कमेंटच्या माध्यमातून देतीलच, कारण तुमचा व्यवसाय असेल उद्योग असेल तो चालत नाही अशा वेळी मनी मॅग्नेट पॅरॅट तुम्हाला ठेवायचा आहे। तर तो कसा ठेवावा असा बऱ्याचशा ताईंचा प्रश्न होता। तर तुम्ही माझा व्हिडिओ बघा, मी माझ्या व्यवसाय रूममध्ये एक असं मातीचा बाऊल घेतलेला आहे आणि त्या मातीच्या बाऊलमध्ये भरपूरसे कॉईन म्हणजे पैशाचे त्याच्यावरती हा मनी मॅग्नेट स्टोन ठेवलेला आहे। त्याला ऊर्जित कसा करावा अशा बऱ्याचशा ताई त्याला ॲक्टिवेट कसा करावा, तर थोडंसं उन्हात ठेवा तुम्ही, किंवा जेव्हा आपण अगरबत्ती लावतो त्या अगरबत्तीच्या ज्या ज्वाला असतात थोडासा त्याचा त्याला स्पर्श झाला तरीसुद्धा तो ॲक्टिवेट होतो। तर खूप सुंदर असा हा मनी मॅग्नेट पॅरॅट स्टोन आहे, ओरिजिनल आहे बरं का। ह्याची उत्पत्ती बाहेरच्या देशामध्ये होते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। तर हा मनी मॅग्नेट पॅरॅट खूप रेअर मिळतो बरं का ओरिजिनल, कारण आजकाल मार्केटमध्ये भरपूर मिळतात पण ओरिजिनल खूप रेअर मिळतो हा। आणि खूप ह्याचे रिझल्ट चांगले आहेत बरं का, ज्यांचा व्यवसाय उद्योग आहे तो वाढत नाही अशाने हा मनी मॅग्नेट नक्की घ्या। जर तुमची नोकरी असेल तर प्रमोशन होत नसेल किंवा तुम्हाला नोकरीमध्ये सक्सेस आणि यश हवं असेल तर तुम्ही त्यासाठीसुद्धा अगदी तुमच्या जॉब किंवा तुमचं एखादा टेबल चेअर असेल किंवा तुम्ही आपण ज्या ठिकाणी जॉब करतो त्या ठिकाणी जर तुम्ही ठेवला तरीसुद्धा ह्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात बरं का। ह्याला मनी मॅग्नेट पॅरॅट असं म्हणतात। हा आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस हॅपीनेस आणि आपलं आयुष्य हे अगदी परिपूर्ण बनवतो। आपला व्यवसाय उद्योग आहे तो कितीतरी पटीने वाढवतो आणि लक्ष्मीला आकर्षित हा दगड करतो बरं का। लक्ष्मी मातेला आकर्षित करणार हा मनी मॅग्नेट स्टोन दगड आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। त्याचबरोबर बघा, ही रुद्राक्ष ओरिजिनल रुद्राक्ष माळ आहे। तर ही ओरिजिनल रुद्राक्ष जी माळ आहे ती सर्टिफाय आहे, म्हणजे सर्टिफिकेट सोबत तुम्हाला ही मिळते, लॅब टेस्टेड आहे। कारण मार्केटमध्ये ओरिजिनल माळ आहे की नाही असा तुमचा प्रश्न भरपूरदा असतो की ओरिजिनल माळ कशी ओळखावी किंवा ओरिजिनल आहे की नाही, त्यामुळे ह्याचं बघा लॅब टेस्टिंग झालेलं आहे आणि हे सर्टिफाय असणारी रुद्राक्षाची माळ आहे। तुम्ही जप करता बऱ्याच ताईंना जप करण्यासाठी किंवा बरेचसे दादा स्वतः हे रुद्राक्ष माळ धारण सुद्धा करतात, मग त्यांना ही रुद्राक्षाची माळ ओरिजिनल हवी असते। तर ही ओरिजिनल माळ आहे रुद्राक्षाची आणि त्यासोबत बघायला सर्टिफिकेट सुद्धा आहे, म्हणजे लॅब टेस्टेड, म्हणजे लॅबमध्ये जे टेस्टिंग सुद्धा झालेलं आहे तसं याला सर्टिफिकेट सुद्धा मिळतं। तर लॅब टेस्टेड आणि सर्टिफाय आपल्याकडे ओरिजिनल रुद्राक्षाची माळ मिळते। ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। तरी रुद्राक्षाची ओरिजिनल माळ आहे, तुम्ही धारण करू शकता किंवा ह्याच्यावर जप करू शकता किंवा तुम्ही बऱ्याच ताई रुद्रमहिम किंवा रुद्राभिषेक करतात तेव्हा सुद्धा बरेचसेच म्हणतात की आम्हाला धारण करण्यासाठी किंवा आम्हाला भगवान महादेवांना अर्पण करण्यासाठी ओरिजिनल रुद्राक्षाची माळ हवी आहे। तरी ओरिजिनल सर्टिफाय रुद्राक्षाची माळ आहे, ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पाठीमागं भरपूर ताईंनी ऑर्डर केल्या, कारण स्टॉक हा आपल्याकडे लवकर स्टॉकआउट होतो। त्यामुळे ज्यांना हवी ओरिजिनल रुद्राक्षाची सर्टिफाय आहे ही माळ, तर बघायला असं सर्टिफिकेट सुद्धा येतं आणि लॅब टेस्ट म्हणजे लॅबमध्ये टेस्टिंग झालंय ही ओरिजिनल आहे की नाही, त्यामुळे अशा भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे माळा उपलब्ध आहेत। बऱ्याचशा ताईंच्या बुकिंगच्या आहेत। तर बघा, ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा, रिप्लाय मिळेल। पुन्हा पुन्हा मेसेज केल्यावरती रिप्लाय मिळतो, कारण मेसेज खूप असतात, त्यामुळे एकदा जरी तुम्ही मेसेज केला रिप्लाय नाही मिळाला तर पुन्हा एकदा तुम्ही मेसेज करा। तरी ओरिजिनल रुद्राक्ष सर्टिफाय म्हणजे सर्टिफिकेट सोबत ही माळ आहे, लॅब टेस्टेड आहे। ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। त्याचबरोबर बघा, हे आपलं बेलपत्र आहे। आता श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा ताई बेलपत्र शिवलिंगावरती ठेवतात, भगवान महादेवांचं प्रिय असं बेलपत्र आहे। त्याचबरोबर बेलपत्र दान केल्याने सुद्धा आपली दरिद्री नाहीशी होते, आपले संकट आपलं दुःख दारिद्र्य दूर होतं, त्यामुळे बऱ्याचदा हे बेलपत्र दान करण्यासाठी सोमवारच्या दिवशी ऑर्डर करतात। कोणी 5 बेलपत्र दान करतं, कोणी 108 करतं, तर कोणी एकच बेलपत्र दान करतं किंवा घरातल्यासुद्धा आपल्या पिंडीवरती ठेवण्यासाठी। हे बेलपत्र चांदीचं आहे, ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर बघा, धनलक्ष्मी कुंचनसाठी ह्या चांदीच्या लवंगा आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। धनलक्ष्मी कुंचनचं हे पूजा साहित्य चांदीमध्ये आहे,
कारण माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे आणि चांदी आपल्या घरातली हवा शुद्ध करते, हवा चांदी शुद्ध करते, ऑक्साईड करण्याचं काम ही चांदी करते. पूर्वजांपासून आपल्या घरी देवी देवतांच्या मूर्त्या चांदीच्या का असाव्या, त्या पाठीमागं शास्त्रशुद्ध कारण हेच आहे की हवा शुद्ध करण्याचं काम चांदी करते. आणि आजकाल नॅचरल हवा मिळत नाही, त्यामुळं चांदीच्या वस्तू जर आपल्या देवपूजेत असतील तर आपल्या घरातली वास्तू पण शुद्ध होते आणि हवासुद्धा घरामध्ये शुद्ध राहते. त्याचसोबत लक्ष्मी मातेला प्रिय आहे म्हणून आपण धनलक्ष्मी कुंचनमध्ये चांदीच्या लवंगा टाकतो. तर बऱ्याचताही कोणी 2 घेतं, कोणी 5 घेतं, कोणी 20 घेतं, कोणी 21 घेतं, तर कोणी 108 लवंगा घेतात चांदीच्या. तर अशा चांदीच्या आणि भरीव आहेत बरं का. चांदी तुम्हाला माहिती आहे की महाग असते, तर ह्या लवंगाच्या तुम्ही बघताय चांदीच्या, त्या एकदम भरीव आहेत आणि खूप सुंदर अशा आहेत बरं का. ह्या लवंगा प्युअर शुद्ध चांदीच्या ह्या लवंगा आहेत. त्यासोबत बघा, ह्या एवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत. त्यासोबत धनलक्ष्मी कुंचनात टाकण्यासाठी बऱ्याचशा असताही 5 आणि 21 अशा क्वांटिटीमध्ये ह्या अक्षदा घेतात, 5, 21 किंवा 108. तर या अक्षदा आहेत धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकण्यासाठी. तर तुम्हाला ज्या ज्या वस्तू हव्यात त्या तुम्ही ऑर्डर करू शकता. पुन्हा पुन्हा मेसेज केला तर व्हॉट्सअपला तुम्हाला रिप्लाय हा नक्की मिळतो. तर बघा, धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बऱ्याचशा असताही ना चांदीचा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी चांदीचा शिक्का हवा असतो. बघा, हा चांदीचा लक्ष्मीचा शिक्का आहे. गजांत लक्ष्मी धनाचा वर्षाव करतात आणि पाठीमागं गणपती बाप्पाचा श्री आहे, श्री गणेशा. तर हा चांदीचा शिक्का जो आहे तो धनलक्ष्मी कुंचनसाठी, कुंचन सेवेसाठी लागतो. त्यामुळं त्याच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता. तर हे चांदीचे शिक्के आहेत. तुम्ही धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करताना तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही आमच्याकडून हा चांदीचा शिक्का धनलक्ष्मी कुंचन किंवा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा, आपल्याकडे अखंड श्रीयंत्र मिळतं. तर हे अखंड जे श्रीयंत्र आहेत ते आपण सामुदायिक सिद्ध करून ठेवलेले आहेत. तुम्हाला सर्वांना सांगितलं आणि तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितलाच असेल, कोल्हापूर महालक्ष्मी कुरवर निवासिनी त्यांच्या चरणाचं मळवटाचं कुंकू आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या श्रीयंत्राच्या कुंकूने तुमच्या सर्वांचे जे काही श्रीयंत्र आहेत ते श्रीसूक्त लक्ष्मीसूक्त म्हणून आम्ही सामुदायिक सिद्ध केलेले आहेत. तर हे श्रीयंत्र तुम्हाला मार्केट पेक्षा खूप कमी किमतीमध्ये आमच्याकडे मिळतं, कारण एक सेवा म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कारण ज्याची परिस्थिती आहे ते सुद्धा घेऊ शकतात, नाही ते सुद्धा अगदी परचेस करू शकतात. तर हे अखंड श्रीयंत्र आहे. बघा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचं आसन आहे. तर हे सामुदायिक आम्ही सिद्ध केलेलं आहे श्रीसूक्त आणि लक्ष्मीसूक्त म्हणून. त्याच दिवशी कोल्हापूर आईंचं आगमन सुद्धा आपल्या घरी झालं महालक्ष्मीचं, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर हे श्रीयंत्र जे आहे ते ऑर्डर करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहे. माझा बुकिंग नंबर आहे 8080932488. ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन. तुमच्या डोक्यावरलं कर्ज जे काय आहे ते कमी होण्यासाठी मदत होते श्रीयंत्राच्या सेवेने. तसंच आपल्या घरातल्या सर्वांचं स्वस्थ आरोग्य चांगलं राहतं. त्याचबरोबर नवीन यशाचे मार्ग मिळतात आणि व्यवसाय उद्योगामध्ये आपल्याला खूप मोठी तरक्की मिळते. त्यामुळे श्रीयंत्राचं सुद्धा महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये विष्णू आणि माता लक्ष्मींचं आसन असायलाच पाहिजे. तर हे श्रीयंत्र आहे, ह्याच्यापेक्षा मोठा साईजसुद्धा तुम्हाला सर्वात मिळेल. तर मार्केटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये आम्ही हे श्रीयंत्र तुमच्यापर्यंत घरपोच पोहोचवण्याचा आमचं प्रयत्न चालू आहे. कारण हे स्वामी माऊलींचं कार्य आहे, स्वामींची कृपा झाली म्हणून या सगळ्या गोष्टी आज शक्य झाल्या. त्याचबरोबर बघा, ह्याला कुबेरयंत्र असं म्हणतात. तुम्हालाच माहितीच आहे कुबेरयंत्राबद्दल. तर हे कुबेरयंत्र आहे ते बऱ्याचशा स्थायींना हवं होतं. तर हे कुबेरयंत्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर मार्केटपेक्षा बघा, ह्याच्यावरतीसुद्धा आमच्याकडे डिस्काउंट किंवा कमी प्राईजमध्ये आम्ही हे कुबेरयंत्रसुद्धा तुम्हाला घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. तुम्ही कुरिअरच्या माध्यमातून ऑनलाईन आपलं गुगल पे फोनपे पेमेंटची सुविधा आहे. कॅश ऑन डिलिव्हरी आपली उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन गुगल पे फोनपे तुम्ही करू शकता. आणि हो, ऑर्डर करताना तुम्ही तुमचा ॲड्रेस आणि तुम्हाला जे जे हवं ते लिस्ट पाठवा, जेणेकरून तुमची ऑर्डर पटकन बुक होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर ती ऑर्डर घरपोच मिळेल. तर याला कुबेरयंत्र असं म्हणतात. हे सुद्धा आपल्याकडे मिळते. त्याचबरोबर बघा, ही भीमसेन कापराची बॅग आहे. तर कापूर भीमसेन शुद्ध हा निगेटिव्हिटी दूर करतो. प्रत्येक कामात तुम्हाला सकारात्मकता आणि सक्सेस आणि यश मिळण्याचं काम करतो. तर आपण कधी कधी आपल्या एखाद्या चांगल्या कार्यासाठी आपण आपल्या घराच्या बाहेर पडतो, जसं की नवीन नोकरीच्या शोधात असो किंवा एखादं चांगलं कार्य बँकेचं लोन असो किंवा कोणतंही कार्य करायला आपण घरातून चांगल्या कार्यासाठी पडतो. जसं की आपण एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे घेण्यासाठी पडतो. म्हणजे आपल्या प्रत्येकाचे महत्त्वाचे अनेकशी कामं असतात. तर ते काम सक्सेसफुल किंवा ते काम एकदम पॉझिटिव्ह सकारात्मक होण्यासाठी प्रत्येकजण सांगतं की कापराची वडी खिशामध्ये टाका. पण तुम्हीही बॅग स्वतःसोबत कॅरी करू शकता. तुमची पर्स असेल, तुमचं वॉलेट असेल, त्याच्यामध्ये तुम्ही ही भीमसेन शुद्ध कापराची बॅग ठेवू शकता. कारण ह्याला शुद्ध भीमसेन कापरापासून बनलेली
भीमसेन कापूर बॅग आहे याला असं म्हणतात पोटली, भीमसेन कापूर पोटली असं म्हणतात. तर ही पोटली जी आहे ती तुम्हाला प्रत्येक कामात यश देण्याचं काम करते. तसंच तुमच्या घरात जर नेगेटिव्हिटी वाटत असेल तर तुम्ही ही मेन डोअरला सुद्धा अडकू शकता, जेणेकरून बाहेरची येणारी वाईट शक्ती खेचली जाते आणि तुमच्या घरामध्ये कोणती निगेटिव्हिटी किंवा वाईट शक्ती प्रवेश करत नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या मेन एंट्रन्सला सुद्धा ही भीमसेन जी काही आपल्याकडे पोटली बॅग मिळते ती सुद्धा तुम्ही तुमच्या मेन डोअरला सुद्धा ठेवू शकता किंवा अडकू शकता. आणि ह्याचे भरपूर चांगले रिझल्ट आहेत बरं का, ज्या ताईंनी घेतले त्या कमेंट करतीलच. तर याला भीमसेन बॅग असं म्हणतात. ही सुद्धा तुम्हाला अगदी घरपोच मिळते आणि ह्याचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत. तुम्ही स्वतःसोबत दूर प्रवासाला चाललाय तेव्हा निगेटिव्हिटी किंवा काही अगळीत घडू नये म्हणून सुद्धा तुम्ही स्वतःसोबत ह्याला कॅरी करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अशी ही भीमसेन कापूर पोटली किंवा बॅग सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर ही चंदन बॅग आहे. आता ही चंदन बॅग सुद्धा भगवान विष्णूला चंदन फार प्रिय आहे, त्यामुळे आपण भगवान विष्णूंची सेवा करतो, व्यंकटेश्वर बालाजींची सेवा करतो, त्यावेळेस आपण आपल्या तुम्हाला जी बॅग आवडती अगदी तुम्ही ती बॅग तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये किंवा तुमच्या पोटलीमध्ये ठेवू शकता. तर ही चंदन सुगंधी बॅग आहे. त्याचबरोबर बघा, आपण आपल्या साड्यांमध्ये किंवा आपले कपडे खूप दिवसापासून कपाटामध्ये असतात तर त्याचा वास येतो कुबट वगैरे किंवा त्याला कसर लागण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही ही चंदन बॅग किंवा कस्तूर बॅग तुमच्या वॉर्ड्रोब कपाटामध्ये सुद्धा ही ठेवू शकता. किंवा आपल्या नवीन फोर व्हीलर गाडीमध्ये वास चांगला येण्यासाठी सुद्धा तुम्ही ही चंदन बॅग ठेवू शकता. तर खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची चंदन बॅग आहे. ज्यांना हवी त्यांनी ही चंदन बॅग लवकरात लवकर ऑर्डर करा. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आपल्याकडल्या ज्या चंदन बॅगा, कस्तुरी बॅग, तसंच आता तुम्ही भीमसेन बॅग बघितली, ते ऑलमोस्ट व्हिडिओ बनला की बऱ्याचशा स्टॉकआउट होतात. बऱ्याचशा ताईंना असा मेसेज येतो की स्टॉकआउट आहे, पुढच्या वीकमध्ये मिळेल. पण ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, लिस्ट बनवा, व्हॉट्सअपला पाठवा आणि तुमच्या लिस्टसोबत ॲड्रेस मेन्शन करा, पिनकोड वगैरे, जेणेकरून तुम्हाला लवकर रिप्लाय मिळेल आणि तुमची ऑर्डर लवकर बुक होईल. चंदन बॅग हवी, कस्तुरी बॅग हवी, पॅरेट हवा, त्याच्याबरोबर मला ही माळ हवी, म्हणजे तुम्ही एक लिस्ट बनवून पाठवा. तुम्हाला टोटल पेमेंट सांगितला जाईल आणि शिपिंग चार्ज. तर ही अशी चंदन बॅग आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही नेहमी घेता तुमच्या, आता मी जशी सेवा सांगितली धनलक्ष्मी कुंचनची आणि त्याची पोटली बनवून तुम्हाला सांगितलं, एक सुवासिक तुम्हाला त्याच्यामध्ये कस्तुरी बॅग, माता लक्ष्मीला कस्तुरी आकर्षित करण्यासाठी आणि कस्तुरी माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे तुमचा व्यवसाय उद्योग असेल आणि तुमची जी कॅश बॉक्स असते, जसं की तुम्ही ड्रॉवरमध्ये कॅश ठेवत असाल, ड्रॉवर असतो, त्यासोबत तुम्ही एखाद्या तिजोरीमध्ये कॅश ठेवता, म्हणजे तुमच्या व्यवसायाची, बिझनेसची, धंद्याची कॅश ही वेगवेगळ्या तुम्ही ठिकाणी ठेवता, पण त्या ठिकाणी तुम्ही कस्तुरी बॅग नक्की ठेवा. कारण लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम आणि लक्ष्मी टिकवून ठेवण्याचं काम ही कस्तुरी बॅग करते. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये आपण जेव्हा आपल्या दरवाज्यामध्ये एखादं पाण्याचं भांडं किंवा आपण तांब्याचं किंवा तुम्ही विविध प्रकारची भांडे भरून ठेवता, तिथे एखादं फूल टाकता, म्हणजे पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता येण्यासाठी, यावेळेस बघा तुम्ही ही कस्तुरी बॅगमधली कस्तुरी सुद्धा थोडीफार त्याच्यामध्ये ॲड केली. किंवा श्रीयंत्रावरती जरी श्रीसूक्त म्हणून तुम्ही जेव्हा कुंकुमार्चन करता हळदीचं, तेव्हा तुम्ही एक चिमट कस्तुरीची पण टाका. कारण लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कस्तुरीचा शास्त्रशुद्ध प्रकारे वापर केला जातो, त्याचा उपयोग होतो आणि हा खूप मोठा आणि चांगला उपाय आहे, लाभदायी आहे. त्यामुळे कस्तुरी बॅग आहे, ज्यांना हवी त्यांनी घ्या आणि ज्या त्यांनी घेतली त्या सांगतीलच ह्या कस्तुरी बॅगचा सुगंध कसा आहे. कारण खूप सुंदर आणि छान आहे. तुम्ही अगदी तुमच्या गाडीमध्ये सुद्धा, फोर व्हीलरमध्ये ठेवू शकता, तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, तुमच्या साडीच्या कपाटामध्ये सुद्धा तुम्ही ही ठेवू शकता. याचा वास खूप सुगंध आणि ओरिजिनल आहे. बरोबर बघा, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्यासाठी पिवळ शुद्ध हळदीचं कुंकू बऱ्याचशा ताईंना हवं असतं. तर पिवळ शुद्ध हळदीचं कुंकू हे आपल्याकडे मिळतं. तर हे कुंकू जे आहे 250 ग्रॅम आहे, खूप छान क्वालिटी आहे या कुंकूची. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण हा प्युअर शुद्ध कुंकू आहे, हळदीचं, हळदीपासून बनवलेलं कुंकू. तुम्ही श्रीयंत्र सेवेसाठी ह्याचा उपयोग करू शकता. खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि स्वतःला लावण्यासाठी सुद्धा ह्या कुंकवाचा उपयोग तुम्ही करू शकता. बरोबर बघा, तुम्ही जसं की केसर हिना हे घेता अगरबत्ती, त्याचप्रमाणे केसर हिना आपल्याकडे धूपस्टिक मिळते, बऱ्याचशा ताईंना आवडते. ज्या ताई अगरबत्ती वापरत नाहीत त्यांनी ही केसर हिना धूपस्टिक घ्या, खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे. तर केसर हिना धूपस्टिकची प्राईज आहे ती 115 रुपये आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी घ्या, ही 100 ग्रॅम केसर हिना धूपस्टिक आहे. खूप सुंदर ह्याचा सुगंध, सुवासिक आहे बरं का. आणि 110 रुपये तुम्हाला ही 100 ग्रॅमची धूपस्टिक मिळते. बरोबर बघा, ही भीमसेन कापूर शुद्ध आणि तुळशीपासून बनलेली भीमसेन कापूर धूपस्टिक आहे. जसं की भीमसेन अगरबत्ती मिळते त्यातमध्ये सेमच आपल्याकडे हे सुद्धा आम्ही तयार करून घेतलेले आहे. ही भीमसेन धूपस्टिक आहे, फक्त 130 रुपयाला
शुद्ध भीमसेन कापूर आणि तुळशीपासून बनलेली ही भीमसेन धूपस्टिक आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर निगेटिव्हिटी आपल्या घरातले दूर करते. तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने स्टिक लावू शकता. तर खूप सुंदर अशी भीमसेन शुद्ध कापरापासून बनवलेली ही धूपस्टिक आहे. शुद्ध कापूर आणि तुळशीचा ह्याच्यामध्ये वापर आहे, त्यामुळे नॅचरल आहे. कोणतंही केमिकल कोणते ॲनिमल्सवरती ह्याचं टेस्टिंग नाही आहे, त्यामुळे तुम्ही ही भीमसेन कापूर स्टिक नक्की वापरा. खूप सुंदर आणि छान ह्याचा सुगंध आहे. त्याचबरोबर बघा, चाफा अगरबत्ती जसं तुम्ही आमच्याकडनं परचेस करता तर चाफ्या फ्लेवरमध्ये सोनचाफा फ्लेवरमध्ये ही धूपस्टिक आहे. खूप सुंदर आणि चाफ्याचा ह्याला सुगंध आहे बरं का. 100 रुपयाला ही धूपस्टिक आहे चाफ्याची. तर तुम्हाला जर चाफा धूपस्टिक हवी असेल तर तुम्ही ही ऑर्डर करू शकता. 100 ग्रॅम ह्याच्यामध्ये बरोबर स्टिक आहेत. तर चाफा धूपस्टिक आहे, जी हवी ती धूपस्टिक तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा, चंदन फ्लेवरमध्ये नॅचरल धूपस्टिक आहे. चंदनची नॅचरल धूपस्टिक 115 रुपये. तुम्ही चंदनची नॅचरल धूपस्टिक आहे ती खूप सुंदर आहे, ह्याचा वास सुद्धा छान आहे. भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही चंदन धूपस्टिक आपल्या घरामध्ये लावू शकता. त्याचबरोबर असं हे आजचं आपलं प्रोडक्ट होतं. तसंच बघा, हे एका ताईंची ऑर्डर आहे, नित्य देवपूजा सेवेचं किट. आता मागाशीच मी एक व्हिडिओ बघितला होता, तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला केसर ही नागरबत्ती जर ही नसेल अवेलेबल तर ह्याच्याऐवजी दुसरी तुम्हाला पाठवली जाईल. पण किटमध्ये असं काही नाही आहे की हीच अगरबत्ती किंवा तीच हवी, कारण किट हे किट असतं. त्यामुळे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कुंकू मिळतं शुद्ध प्युअर हळदीचं तुम्हाला कुंकुमार्चन करण्यासाठी. त्यासोबत बघा, तुम्हाला एक पवित्र जल मिळतं. कोणतंही येऊ शकतं, मोगरा येऊ शकतं, जॅस्मिन येऊ शकतं, गुलाब येऊ शकतं, कोणतंही तुम्हाला एक तुम्हाला पवित्र जल मिळतं घरातलं वातावरण शुद्ध करण्यासाठी. त्यासोबत बघा, तुम्हाला एक अष्टगंध मिळतं. त्यासोबत एक कोणतंही अत्तर तुम्हाला ह्याच्यातलं मिळतं, मोगरा असेल, गुलाब असेल किंवा अगदी चाफा, केवडा, कोणतंही अत्तर मिळतं. त्याच्यानंतर एक शुद्ध भीमसेन कापूर मिळतो तुम्हाला. त्यासोबत एक चंदन पावडर देवी देवतांना चमकवण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी मिळते. त्यासोबत बघा, एक वॉटर गुलाब पाणी, जसं की तुम्ही हळदीचं लिंपण करता, देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी तुम्हाला वॉटर गुलाब पाणी लागतं, तर हे गुलाब पाणी आहे. त्यासोबत तुम्हाला बघा, हळदीचं लिंपण किंवा फरशी पुसताना तुम्हाला गोमूत्र लागतं, तर हे गोमूत्राची बॉटल आहे. त्यासोबत प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा छोटा दिवा 30 वाती असणारा हा. तर हे रोजचं डेली यूजचं रेग्युलर हे पूजा साहित्य किट आहे. ह्या किटचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या, कारण हे किट फक्त 999 प्लस कुरिअर चार्जमध्ये तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे. तर तुम्हाला किट हवं असल्यास दिलेल्या नंबरवरती नित्य देवपूजा रेग्युलर किट आणि तुमचा ॲड्रेस पाठवा, जेणेकरून त्याला तुम्हाला शिपिंगही सांगता येईल. मग कुरिअर चार्ज तुम्हाला सांगता येतो की किती, 60 लागतो, 70 लागतो किंवा 80 लागतो, तुमच्या पिनकोडवरती कुरिअर चार्ज डिपेंड करतो. तर तुम्हाला जर हे नित्य देवपूजाचं किट हवं असेल तर तुम्ही लवकरात लवकर रेग्युलर किट असा मेसेज टाका. त्या मेसेज तुम्हाला लवकर रिप्लाय मिळेल आणि तुम्हाला नित्य देवपूजेसाठी हे किट मिळेल आणि हे घरपोच मिळेल बरं का, कुरिअरच्या माध्यमातून. तर आजचं एवढं स्वामीमूर्ती आर्टचं कलेक्शन तुम्हाला दाखवलं. जे जे आवडते ते नक्की ऑर्डर करा. आणि हो, रिप्लाय मिळत नाही अशी तुम्ही कंप्लेंट करता, पण तुम्ही एकदा हायच मेसेज करता, हाय हॅलो, त्याच्या पुढं काही टाईप करत नाही. तुम्हाला जे हवं त्याची डायरेक्ट लिस्ट बनवून पाठवा, तुम्हाला हे प्रोडक्ट हवे आणि ह्याची ह्याची प्राईज मला सांगा, आणि लिस्टसोबत ॲड्रेस पिनकोड मेन्शन करा. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला लवकरच रिप्लाय मिळत नसेल तर पुन्हा पुन्हा मेसेज करा, पर्याय नाही आहे. कारण 1 ते 2000 ताईंना रिप्लाय करणं शक्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही एकच मेसेज हाय करता आणि हायच्यावरती जवळपास 1-30 मेसेज पुन्हा पेंडिंग असतात, त्यामुळे तुमचा खाली हाय पाठवलेला बघितला जात नाही. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय हा नक्की मिळेल. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे बुकिंगचा, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.